परिषदेसाठी मी जिंकलोय. 41 मतावर जिंकला. आता विधान परिषदेसाठी कशी रणनीती असणार आहे? तुम्ही म्हणतात की आमदार सुद्धा या अयोध्या दौऱ्याला येणार नाहीत, त्यांना तिथेच थांबावं लागेल. आमदारांची इच्छा आहे, पण हा प्रवास जो आहे इतका मोठा, तर तो उद्धवजी म्हटलं की शक्यतो आपण टाळला पाहिजे आमदारांनी. तरीही माझ्या माहितीप्रमाणे आता स्वतः आदित्य ठाकरे आमदार आहेत, एकनाथ शिंदे आमदार आहे, शंभूराजे देसाई येत आहेत ते आमदार आहेत, संदीपान भुमरे यांचा निरोप आला तेही येत आहेत. तरी अयोध्येत यायचं म्हटल्यावरती लोकांचा ओघ वाढतोच. पंतप्रधान महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान एका व्यासपीठावर असणार, किती महत्व असलं त्याच्यामध्ये? ते देशाचे प्रधानमंत्री आहेत उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री. यादी टाळलं होतं एका कार्यक्रमामध्ये. मुख्यमंत्र्यांनी कधीही प्रधानमंत्र्यांना हेतू परस्पर टाळलेलं नाही. अजिबात टाळलं गेलं होतं लता मंगेशकरांचं. लता मंगेशकरचा कार्यक्रम पूर्णपणे खासगी कार्यक्रम होता. शासकीय कार्यक्रमामध्ये जो राजशिष्टाचार असतो तो उद्धवजीने नेहमी पाळलेला. मुख्यमंत्री म्हणून आमचे आणि प्रधानमंत्री मोदी यांचे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे आहेत. परत परत तुम्हाला मी सांगतो आहे, आम्ही आमच्या नात्यामध्ये कधीही राजकीय भांडण आणलेलं नाही. उद्धवजी आणि प्रधानमंत्री मोदी एकमेकांचा नेहमी आदर करतात, एक प्रेम भावनेने भेटतात. राजकारण राजकारणाच्या बाजूला, आणि हे नातं जे आमचं वर्षानुवर्षाचं आहे ते तसंच आहे. 10 लाख नोकऱ्या देणार म्हणजे महाराष्ट्रात पंतप्रधान येतात, पण त्यांनी आता थोड्या वेळापूर्वी ट्विट केलं की पुढील 1.5 वर्षात 10 लाख नोकऱ्यांच्या संधी निर्माण करणार. हे आम्ही गेल्या 8 वर्षापासून ऐकतो आहे. 2 कोटी, 5 कोटी.